ई एम पी एस सी कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओज सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनला सब्स्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन नाबाला विसरू नका नमस्कार मी सचिन गुडी स्पर्धाग्राम आणि ई एम पी एस सी कटामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बघा आपण यूट्यूबच्या या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरती इतिहास शी इतिहास शिकण्यासाठी आपण एक जयंती हे एक निमित्त आहे की त्या त्या महापुरुषांचं त्या त्या वंदनीय व्यक्तींचं राष्ट्र उभारणीसाठी ज्या ज्या व्यक्तींनी अति महत्त्वाची भूमिका ब्रिटिश कालावधीमध्ये पार पाडलेले आहेत किंवा भारतामध्ये राष्ट्राला उभारण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींना मग सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय आणि आपापल्या बाबतीमध्ये आपापल्या आप पद्धतीनं ज्या ज्या व्यक्तींनी काम केलेलं आहे तर त्या सगळ्या व्यक्तींचा गौरव करणं हे आपलं मूलभूत आणि प्राथमिक कर्तव्य आहे मग आपण युट्यूबच्या माध्यमातून मी शिकवून आणि तुम्ही शिकून हे त्यांचं मूलभूत कर्तव्य आपण अगदी पार पाडत आहोत असं म्हणायला काहीच हरकत नाही त्याचं कारण हे आहे की भारतीय संविधानाचं कलम एकावन्न एक अ या भारतीय संविधानाच्या एकावन्न एक क मध्ये स्वर्णसिंग समिती एकोणीसशे शहात्तर वगैरे हे तुम्हाला सगळ्याला माहीत आहे राज्यशास्त्र हा विषय इथं शिकवण्याचा नाही परंतु ते तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे आणि त्यावरती एल एलबी सीईटी मध्ये जेस्ट एक प्रश्न आला होता की एकावन्न क मध्ये कोणकोणते आर्टिकल्स आहेत कोणकोणती कर्तव्य सांगितलेले आहेत तर त्यामध्ये एक विषय सांगितलेला आहे की राष्ट्र उभारणीसाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलेलं आहे तर त्या त्या सगळ्या व्यक्तींचं आपण गौरव करणे हे मूलभूत कर्तव्य आहे आपलं आणि म्हणूनच आपण सगळेजण मी एक शिकवतोय आणि तुम्ही सगळेजण त्यानिमित्ताने शिकताय तर आपण या सगळ्या महान व्यक्तींचा गौरव करतोय पुन्हा एकदा स्वागत आहे मी सचिन गोळीक स्पर्धाग्राम आणि एम पी सी कट्टाच्या डिजिटल चा, चॅनलवरती त्याचबरोबर महत्त्वाचं की टेलिग्राम फेसबुक आणि इन्स्टाग्राम मग त्यामध्ये इतिहास असेल माझं वैयक्तिक किंवा आपलं स्पर्धाग्राम असेल किंवा त्याचबरोबर एम पी सी कट्टा तर या सगळ्याच डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज चार ऑगस्ट या निमित्ताने आपण बघणार आहोत शहा मेहता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल किंवा मुंबईच्या उभारणीमध्ये ज्या ज्या प्रशासकांनी ज्या ज्या महत्वाच्या व्यक्तींनी मग ती सामाजिक असेल आर्थिक असेल योगदान जर देण्याचं काम केलं होतं तर त्यापैकी महत्वाचे व्यक्ती होते फिरोज शहा मेहता त्यांना सर शहा मेहता असं म्हणायला काहीच हरकत नाही आता हे सर फिरोज शहा मेहता यांनी भारतामध्ये कोणकोणत्या बाबतीमध्ये महत्वाच्या भूमिका पार पाडलेल्या होत्या त्या सगळ्या आपल्याला इत्यंभूत माहिती डिटेल्समध्ये बघायचे तर यांना सर फिरोज शहा मेहता असं म्हणायला हरकत नाही कारण त्यांना पदवी दिली त्यावेळी तेव्हापासून त्यांना सर हे नाव लावण्यात आलं होतं तर जयंती विशेष मध्ये एक पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय काय तर फिरोज शहा मेहता यांचा कालावधी अठराशे पंचेचाळीस पासून एकोणीसशे पंधरापर्यंत पर्यंत आहे राज गट क सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या गट ब च्या परीक्षेमध्ये इथं मुंबईचे सिंह मुंबईचा राजा हा प्रश्न विचारला होता आणि महाराष्ट्रामध्ये जेवढी तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्याच्यापैकी नव्याण्णव टक्के मुलांनी ইত্যাদ जगन्नाथ शंकर सेठ यांच्यावरती टिकमार केलं घरी आल्यानंतर बघितलं तर तिथं मृत्यूचा कालावधी हा जगन्नाथ शंकर सेठ यांचा अठराशे पासष्ट आणि यांचा आहे एकोणीसशे पंधरा जिथं मवाळवाद हा संपला होता तर इथं हे उत्तर यायला अपेक्षित होतं परंतु बऱ्याच मुलांनी अतिउत्साहाच्या नादामध्ये ते प्रश्न चुकवून आलेले होते ठीक आहे परत एकदा चुकी होऊ नये याच्यासाठी आपण इथं डिटेलमध्ये माहिती घेतोय बघा या माहितीसाठी बऱ्याच संदर्भांचा बऱ्याच संदर्भ ग्रंथांचा असेल आणि त्याचबरोबर बऱ्याच सोर्सेसचा मग ऑनलाईन ऑफलाईन आणि मटेरियल वगैरे तर याचा वापर करून तुमच्यासाठी हे एक अशा प्रकारचं मटेरियल आणण्याचा प्रयत्न करतो आपण बघतोय फिरोज शहा मेहता यांचा जन्म चार ऑगस्ट अठराशे पंचेचाळीस मध्ये मुंबईमध्ये एका पारशी कुटुंबामध्ये जन्म झालेला होता पारशी कुटुंबामध्ये जन्म हे पारशी कुटुंब आले होते कुठून किंवा त्यांच्यावरती कोणाचा प्रभाव होता हे पण बघायचं आहे आपल्याला यांच्या वडिलांचं नाव आहे मेहरबानजी ठीक आहे आणि इराणचा प्राचीन जरदोस्ता हा जो धर्म आहे पर्शिया म्हटलं जातं इराणला तर या धर्माचा प्रसार किंवा या धर्माच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती ओके आणि त्याचबरोबर यांच्यावरती प्रभाव कोणाचा होता तर महात्मा गांधी यांच्या कामाचा आणि त्याचबरोबर त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचा शहा मेहता यांच्यावरती प्रभाव होता परीक्षेला एखादा प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही पुढे जाण्याच्या अगोदर मी एक छोटीशी सूचना देतो राज्यसेवा पूर्वपरीक्षा तोंडावरती आहे आणि सगळा इतिहास प्रेशर येतं कोणकोणते टेन्शन येतं तुम्हाला एकदा सांगतो टेन्शन आहे की खूप सारं वाचलेले पण आठवणीत येत लक्षात राहत नाही खूप सारं वाचलेलं आहे परंतु प्रश्न सुटत नाहीत खूप सारे वाचलेलं आहे पण प्रेशर येतं खूप सारं वाचलेलं आहे पण परीक्षेच्या कालावधीमध्ये माझ्या लक्षात येईल का नाही मग यावर्षी माझी पोस्ट निघेल का नाही यावर्षी हा आयटम स्किप करून पुढच्या वर्षी देऊ का नको किंवा मला काही जमतच नाही तर ह्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या काही टेन्शनवाल्या गोष्टी आहेत तर ह्या परीक्षेच्या कालावधीमध्ये येतात मग अशा वेळी तुम्हाला मानसिक संतुलन ठीकठाक ठेवणं खूप गरजेचं असतं आणि मानसिक संतुलन ज्याचं ठीकठाक आहे त्याचा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येतो हे जेवढे बघणारे आहेत मग ती कंबाईन असो किंवा राज्यसेवा किंवा परीक्षा किंवा मुख्य परीक्षा कोणती असो फक्त तुमची माइंडसेट किंवा त्याची स्टेबिलिटी ही खूप गरजेची असते ओके आता थोडीशी सूचना आहे अशी की तेरा तासांची व्हिडिओ दिलेले आहेत वन डे रिव्हिजन बॅच आणि हे खरं राज्यसेवेसाठी खूपच उपयुक्त आहे याच्यामध्ये प्राचीन मध्ययुगीन आधुनिक त्याचबरोबर महाराष्ट्र आणि समाजसुधारक समाजसुधारकाची बॅच आपली लाँच होते आजच तर हे सगळा इतिहास यामध्ये कव्हर आहे तुम्हाला इथं दोन नंबर दिलेले आहेत एक नंबर आहे ऑफिसचा आणि दुसरा जो नंबर आहे तो एज मार्गदर्शक या नात्याने माझा नंबर दिलेला आहे इतिहास असो किंवा अदर कोणत्याही प्रकारच्या अडचणी अभ्यासा संदर्भात असो फोन करू शकता किंवा मेसेज करून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपण मुख्य विषयाकडे बोलतोय तर फिरोशहा मेहता यांची प्राथमिक माहिती कौटुंबिक माहिती पाहिल्यानंतर शिक्षण कुठे घेतलं होतं तर त्यांनी अठराशे चौसष्ट मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयामधून आपली पदवी पूर्ण केलेली होती तर हे एल्फिन्स्टन महाविद्यालय आहे एल्फिस्टन महाविद्यालयाचं वैशिष्ट्य हे आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या महत्वाच्या समाजसुधारक असेल असतील किंवा आर्थिक सामाजिक धार्मिक सगळ्या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी कामं केली होती तर त्यापैकी बऱ्यापैकी महत्वाच्या व्यक्तींचं एज्युकेशन ह्या एल्फिन्स्टर महाविद्यालयामध्ये झालेलं आहे हे लक्षात असायला पाहिजे त्यानंतर पुणे विद्यापीठ मुंबई विद्यापीठातून त्यांनी एम शिक्षण पूर्ण केलं होतं आणि एम डिग्री घेणारे हे पहिले पारशी व्यक्ती आहेत लक्षात ठेवा एम एची डिग्री घेणारे पहिले पारशी व्यक्ती आणि त्याचबरोबर एल एल बी अर्थात बॅरिस्टर ही पदवी घेणारे ते पहिले पारशी व्यक्ती म्हणून या दोन्हीवरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे आय एम पी तो डाटा आहे यानंतर त्यांनी या, या मुंबई विद्यापीठातून डिग्री के, पूर्ण केली पी जी पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्यांनी तत्कालीन युनिव्हर्सिटीचे प्राचार्य कोण होते तर अलेक्झांडर ग्रॅन हे बॉम्बे विद्यापीठाचे प्राचार्य होते आणि त्यांनी त्यांना विद्यापीठाचे फेलो म्हणून नंतर नामित केलं होतं हे फेलो म्हणजेच काय तर एक सन्मानित सदस्य किंवा एक सन्मानित व्यक्ती जो सल्लागार पण असू शकतो असं त्याला फेलो असं म्हटलं जातं पण तुम्हाला प्रश्न अनेक वेळा विचारले जातात की हे फेलो पहिले फेलो कोण शेवटचे फेलो कोण तर याच्यावरती एक लेक्चर मी घेतो मुंबई विद्यापीठाचे स्थापनेचा दिवस जर असेल तर या तारखेला मी तुम्हाला एक विशेष लेक्चर घेऊन येतो जसं <coughs> फोर्ट विलियम कॉलेज आहे बॉम्बे विद्यापीठ आहे त्याचबरोबर अनेक विद्यापीठांचं एक संकलन करून एक लेक्चर त्यावरती घेऊन येतं तर इथं फेलो म्हणून त्यांची नेमणूक केली होती जमशेदजी जीजी बॉय मुंबईमधील महत्वाचे व्यक्ती व्यापारी किंवा भांडवलदार व्यक्ती तर यांनी युरोपमध्ये शिक्षण घेण्यासाठी एक ही फेलोशिप सुरू केली होती परंतु ही फेलोशिप मिळवण्याचा जम मेहता यांनी प्रयत्न केला परंतु ते अपयशी झाले होते तर हे एल्फिन्स्टन कॉलेज आणि हे बॉम्बे विद्यापीठ लक्षात ठेवा परीक्षेच्या दरम्यान प्रश्न विचारतील हे भारतामध्ये एज्युकेशन घेतल्यानंतर बी ए झालं डिग्री झाली आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आता पोस्ट ग्रॅज्युएशन घेऊ का नको असं काही मुलं म्हणतात करावं की नको डिग्रीनंतर पण ग्रॅज्युएशन म्हणजे एक छोटीशी मॅच्युरिटी आणि त्याच्यानंतर पीजी म्हणजे एक मोठी मॅच्युरिटी असते त्याच्यामुळे एज्युकेशन जे आहे माणूस मला एक आंबेडकरांचं खूप छान वाक्य आठवतंय जे आठवीच्या वेळी आम्हाला एका चॅप्टरमध्ये होतं की माणूस आयुष्यभर जरी शिकला तरी तो ज्ञानाच्या गुडघ्याभर पाण्यामध्ये सुद्धा जात नाही म्हणून एज्युकेशन हे आयुष्यभर केलं पाहिजे ओके त्याच्यासारखं यांनी भारतात शिक्षण घेतल्यानंतर हे परदेशी शिक्षणासाठी गेले होते तर बॅरिस्टर होण्यासाठी ते इंग्लंडला गेले कोणत्या देशामध्ये गेले होते यावर प्रश्न विचारतील इंग्लंडला गेले तिथं लंडनच्या लिंक इन लिंक इन यामध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि लिंक इन मध्ये प्रवेश घेतला त्याचबरोबर ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये शिकत असताना बॅरिस्टर होण्यासाठी या ठिकाणी प्रवेश घेतला आता ग्रेज इन आहे लिंक इन आहे ग्रेज इन हे आंबेडकरसाठी प्रसिद्ध होतं सावरकरांसाठी प्रसिद्ध होतं आणि इथं लिंक इन हे फिरोजशहा मेहता यांच्यासाठी लक्ष ठेवा हे ग्रेज इन ओके okay, हे पण आहे तिथं बॅरिस्टर होण्यासाठी अतिमहत्वाची पदवी होते त्याचबरोबर या ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये शिकत असताना एकोणीसशे पाच पासून सॉरी अठराशे नव्याण्णव पासून एकोणीसशे पाच पर्यंत भारताचे वायुसुराय किंवा गव्हर्नर जनरल असणारे लॉर्ड कर्जन ज्यांनी पार्टिशन ऑफ बंगाल बंगालची फाळणी केली तर हे त्यांचे मित्र होते परंतु बंगालच्या फाळणीच्या दरम्यान फिरोज शहा मेहता यांनी कर्जनला खूप मोठा विरोध केलेला होता दुसरं महत्वाचं हे त्यांचे वर्गमित्र होते बॅरिस्टर होणारे हे पहिले पारशी व्यक्ती आहेत फिरोज शहा मेहता आणि एम ए होणारे सुद्धा पहिले पारशी व्यक्ती आहेत जोडीदार कोण कोण होते तिथं म्हणूनच भारतामध्ये राष्ट्रीय चळवळ असेल किंवा समाज सुधारणा असेल तर याच्यामध्ये सहभाग घेतला होता योमिशचंद्र बॅनर्जी आणि बद्रुद्दीन तैयबजी आता चंद्र बॅनर्जी हे पहिले काँग्रेसचे अध्यक्ष होते यावरती भारतातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे जो एमपीसी करतो आणि एमपीसी करत नाही दुसरी गोष्ट बदरुद्दीन तै्यबजी हे सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बरोबर जोडले होते आणि अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते दुसऱ्या यानंतर महत्वाचं तेथील चार वर्षाच्या चा वास्तव्यामध्ये त्यांच्यावर दादाबाई नवरोजी यांचा खूप मोठा प्रभाव पडला होता मग दादाबाई नवरोजी यांचे आर्थिक विचार होते सामाजिक विचार होते आणि राजकीय विचार होते तर यापैकी राजकीय विचारांचा प्रभाव हा त्यांच्यावरती खूप चांगला पडला होता कर्जन आहेत आणि ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये शिकत असताना त्यांचे मैत्री हे लक्षात ठेवा मग इथं दादाबाई नवरूजींनी सुरू केलेली जी, के जी संघटना होती तर या संघटनेचं भारतामध्ये त्यांनी शाखा म्हणून इथं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन सुरू केली होती आपण पुढे बघतोय पहिल्यांदा इथं कंप्लेंट करतोय परदेशी शिक्षण आता त्यानंतर राजकीय प्रवासाकडे आपण वळतोय प्रत्येक स्टेप ही वेगळी आहे फिरोशहा मेहता आणि प्रत्येक समाजसुधारक शिकवत असताना तो तोही त्याच पद्धतीनं शिकवला जातो अठराशे बहात्तर मध्ये फिरोशहा मेहता यांनी मुंबई पालिका कायदा काय केला होता लागू केला होता मुंबई महानगरपालिका यामध्ये पुणे मु, मु, मुंबई महानगरपालिकेमध्ये अतिशय महत्वाचा रोल प्ले करणारे हे एकमेव व्यक्ती आहेत म्हणून त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या जनक या नावाने ओळखतात तर अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये फिरोज शहाने या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरती काम केलं किंवा जबाबदारी स्वीकारली आता यावरतीच तुम्हाला इंग्लिशमध्ये कमिशनर या नावाने शब्द कमिशनर या नावाने तुम्हाला ओळखलं जातील किंवा परीक्षेला प्रश्न विचारतील तर इथं पहिल्यांदा कमिशनर भारती म्हणून यांची नेमणूक केली होती त्याचवेळी मुंबईचे आयुक्त म्हणून अजून याच्यामध्ये कोण तर ऑर्थर कॉफर्ड होते आणि याच्यानंतर आयुक्तपदी मेहता यांची नेमणूक झाली मुंबई महानगरपालिकेच्या महानगर घटनेमध्ये शिल्पकार म्हणून आणि महानगरपालिकेचे जनक म्हणून फिरोज शहा मेहता यांना ओळखलं जातं यावरती तुमचा आयोगाचा प्रश्न बनू शकतो एक आलेला आहे भविष्यात मध्ये प्रश्न येण्याची शक्यता नाकारत नाही अठराशे चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी महानगरपालिकेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती त्याचबरोबर त्यांची परत एकदा फेरनिवड ही एकोणीसशे पाचच्या च्या दरम्यान इथं झाली होती हे पण लक्ष ठेवायचंय आणि का परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं आहे दुसरी गोष्ट इथं राजकीय प्रवास आपण बघितला परंतु काँग्रेसमध्ये पण त्यांनी प्रवेश केलेला होता मग काँग्रेसच्या स्थापनेपासून ते सदस्य होते संस्थापक सदस्य होते मग काँग्रेसबरोबर त्यांचा संबंध काय होत तुम्हाला लक्ष ठेवायला खूप सोपं जाणार आहे बघा इथं अठराशे पंच्याऐंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग होता आपण बघतो की हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या दरम्यानचा काही फोटो आहेत आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येतील दुसरे महत्वाची गोष्ट काँग्रेसच्या अधिवेशनाला ते बिलकुल आणि म्हणून यांना नियमित नियमित सदस्य नसणारे व्यक्ती म्हणून यांची आयडेंटिटी बनते दुसरी गोष्ट हे स्वागताध्यक्ष होते आणि स्वागताध्यक्ष पहिल्यांदा आणि नंतर त्याच दुसऱ्या वर्षी काँग्रेसच्या अधिवेशनाच्या कलकत्त्याचे अध्यक्ष झाले होते तर अठरा अठराशे एकोणनव्वदचं अधिवेशन आहे हे अधिवेशन मुंबई या ठिकाणी हो, या अधिवेशनामध्ये दहा स्त्रिया त्यातील तीन महाराष्ट्रातून स्त्रिया त्याच अधिवेशनामध्ये महत्वाचं टिळक आणि गोखले यांनी प्रवेश केला होता ह्या अधिवेशनामध्ये मानपत्र दिलं होतं हे अधिवेशन वेडन पण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं होतं अठ या काँग्रेसच्या स्थापनेच्या दिवशी आपण काँग्रेसवर लेक्चर घेऊ त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळी डिटेल्स सांगता येते आणि हेच वेडन पण हे पहिले इंग्रजी व्यक्ती भारताच्या काँग्रेसचे चा, अध्यक्ष झाले होते आणि यूल जे आहे तर हे स्कॉटिश आहे जॉर्ज यूल त्याच्यामुळे कन्फ्युज होऊ नका आणि एकोणीसशे चारचं चा अधिवेशन आहे हे अधिवेशन सुद्धा मुंबईमध्येच पार पडलं होतं आणि या दोन्ही अधिवेशनांचे स्वागताध्यक्ष जे होते हे फिरोशहा मेहता होते त्यांचं एक भाषण खूप गाजलेलं होतं म्हणजे या स्वागताध्यक्षाच्या वेळी अठराशे एकोणनव्वदच्यामध्ये मध्ये काय म्हणतात ते तर जग जग मी निर्माण केलेलं नाही ज्याने हे जग निर्माण केलेलं आहे तो स्वतः त्याची काळजी घेईल म्हणूनच मी ब्रिटिश राजांना ब्रिटिश राजांना देवाची देणगी मानतो म्हणजे ब्रिटिशांच्या हे धोरण जे होतं तर हे मवाळवादी धोरण होतं आणि म्हणूनच इथं अशा प्रकारचे विचार त्यांच्या तोंडातून येत होते कारण ब्रिटिशांना ते देव म्हणत होते आणि ब्रिटिश आल्यामुळे भारतामध्ये खूप मोठी क्रांती खूप मोठी डेव्हलपमेंट आणि भारतामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था असेल किंवा सामाजिक आर्थिक धार्मिक ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर याच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली होती म्हणून हे मवाळवादी विचार इथं ते प्रेझेंट करतात अठराशे नव्वदमध्ये इथं एकोणव्वद मध्ये स्वागताध्यक्ष झाल्यानंतर अठराशे नव्वदच्या सहाव्या अधिवेशनाचे फिरोशाह मेहता अध्यक्ष म्हणून निवड झाली होती दुसरं सुरत या ठिकाणी त्यांच्या पुढाकाराने इथं राजबिहारी घोष जे आहेत आता राजबिहारी बोस आणि घोष यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे राजबिहारी बोस जे आहेत तर यांनी एकोणीसशे बाराला लॉर्ड हार्डिंग यांच्यावरती बॉम्ब हल्ला टाकला होता दिल्ली बदलत असताना राजधानी आणि त्यांनीच आझाद हिंद सेनेची स्थापना केली त्याचं नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांच्याकडे दिलं तर ते कोण होते तर हे ते होते बोस कन्फ्यूज व्हायचं नाही आणि हे राजबिहारी घोष जे आहेत तर हे एकोणीसशे सातचं सुरतचं अधिवेशन आणि एकोणीसशे आठ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची राज्यघटना बनणारे अधिवेशन तर म्हणून ह्या दोन्ही अधिवेशनाचे अध्यक्ष राजबिहारी घोष झाले होते लक्षात ठेवा हे अधिवेशन घ्यायचं होतं नागपूरला झालं सुरतला माओवादीने तिकडे घेऊन गेले याच अधिवेशनामध्ये जहालवाद आणि मवाळवाद अर्थातच इथं जहालवाद्यांची हकालपट्टी या अधिवेशनातून केली होती म्हणजेच टिळक त्याचे नेतृत्व करत होते पुढे जातो थोडंसं अठराशे सत्याऐंशी ते त्र्याण्णव मुंबईच्या कायदे मंडळाचे ते सदस्य बनले होते लक्षात ठेवा हा कालावधी खूप महत्वाचा आहे त्यानंतर अठराशे चौऱ्याण्णव ते नव्याण्णव पर्यंत आता इथं जो वर्ष हे कंटेंट दिलेलं आहे तर तुमच्याकडे असणाऱ्या पुस्तकामध्ये थोडंसं एखादं वर्ष किंवा एखादं डेट हे मागपोड होण्याचे चान्सेस आहेत कारण इतिहास हा असाच आहे की ज्या आसपास जवळपास आणि इयर अशा प्रकारचे काही शब्द मानले जातात म्हणून यावरती आपण काय आहे तर ग्रही धरायचे इतिहासामध्ये वर्षामध्ये थोडीशी गफलत होऊ शकते पुस्तकामध्ये तर हे तंतोतंत देण्याचा प्रयत्न केला केंद्रीय मंडळामध्ये म्हणजेच लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जे आहे तर याचे सदस्य जन बनले होते पहिल्यांदा बॉम्बे आणि नंतर इतर लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये विरोधी पक्ष नेत्याची भूमिका त्यांनी खूप चांगली मानलेली होती इम्पिरियलच्या काउन्सिलमध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये मुंबईच्या कौन्सिलमध्ये दोन्हीमध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी अतिरेकी हा सर्वात मोठा धोका असतो अतिरेकी म्हणजे यांना टार्गेट करायचं होतं जहालवादाला आणि म्हणून बंदुकीला बंदुकीने उत्तर देण्याच्या ऐवजी तुम्ही बंदुकीला सुद्धा प्रेमाने उत्तर दिलं तर हा जहालवाद अतिरेकीवादपणा जो आहे तर ह्याचा धोका थोडासा कमी संभवता येऊ शकतो त्यांच्या प्रयत्नाने एकोणीसशे पंधराचं अधिवेशन हे मुंबईमध्ये घेण्यात आलं होतं मी एकोणीसशे पंधराच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर सचिदानंद सिन्हा आणि यांच्याकडेच लोकमान्य टिळक या जहालवादी नेत्यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठीचा ठराव मांडलेला होता आणि त्याच दरम्यान इथं अनेक व्यक्तींचं निधन झालेलं होतं एकोणीसशे पंधरा म्हणजे मावळवाद संपत आला होता जहालवादाच्या हातामध्ये परत एकदा या अधिवेशनाच्या किंवा काँग्रेसची इथं एंट्री झालेली होती दुसरी गोष्ट आपण पुढे शिकतोय संघटना आता संघटना अठराशे एकोणसत्तरमध्ये दादाभाई नवरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती आता ही असोसिएशनची स्थापना झाली होती कुठं तर अठरा अठराशे सहासष्ट मध्ये लंडन या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्यासाठी आणि भारतीय लोकांच्या समस्यासाठी जनजागृती करायची होती आणि दादाबाई नवरूजी हे लंडन मध्ये आर्थिक विचारवादी किंवा भारतीय राजकारणाचे पितामह म्हटलं जातं भीस्मार्क आणि यांनी या इंडियन ईस्ट इंडिया, इंडिया असोसिएशनची शाखा तिकडं सुरू केली होती आणि त्याचीच शाखा बॉम्बे असोसिएशन म्हणून अठराशे एकोणसत्तर मध्ये बॉम्बे प्रांतामध्ये सुरू झाली होती मग या शाखेचे इतके अध्यक्ष कोण होते संस्थापक तर हे आहेत फिरोशहा लक्षा मेहता लक्षा ठेवा याचे संस्थापक कोण आहेत तर फिरोजशहा मेहता आहेत परंतु याचे सचिव म्हणून कोणी काम केलं होतं अर्थातच सॉरी याचे अध्यक्ष म्हणून कोणी काम केलं होतं यावरती तुम्हाला प्रश्न विचारतात तर भाऊ दाजी लाड भाऊ दाजी लाड यांना डॉक्टर भाऊ दाजी लाड म्हणायचं कारण का तर ग्रँड मेडिकल कॉलेज आणि याची स्थापना अठराशे मध्ये झाली होती यामध्ये टोटल नऊ लोक होते आणि नऊ पैकी तीन लोक जे आहेत तर हे तीन लोक महाराष्ट्रीयन होते अर्थातच मराठी लोक होते मग याच्यामध्ये अनंत डोंगरे असतील आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि भाऊदाजी लाड होते तर हे महत्वाची माहिती आहे यावरती एखादा प्रश्न बनू शकतो अठराशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन इथून प्रेरणा घेऊन हे काय केलं होतं तर शाखा सुरू केली होती इथं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन भारतामध्ये स्थापन केले कारण अखिल भारतीय स्तरावरती सुरेंद्रनाथ बॅनर्जींचे प्रयत्न सुरू होते कोलकात्यामध्ये कॉन्फरन्स घेतले होते आणि त्याचबरोबर यांनी पण प्रयत्न करायला सुरुवात केली तुम्हाला पंच्याऐंशीला ही संघटना का स्थापन झाली तर मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आयोगाचा एक प्रश्न आहे की बॉम्बे असोसिएशनची स्थापना ही अठराशे बावन्नमध्ये मध्ये शंकर सेट असेल किंवा दादाभाई नोरोजी यांच्या प्रयत्नाने बॉम्बे असोसिएशन बॉम्बे प्रांतातील पहिली राजकीय संघटना आयोगाचा प्रश्न आहे लक्षात असू द्या तर या बॉम्बे असोसिएशनच्या वती तीन किंवा बॉम्बे असोसिएशनच्या दरम्यान जगन्नाथ शंकर शेट यांचं अठराशे पासष्ट मध्ये निधन झालं आणि याची जी शक्ती होती ती कमी व्हायला सुरुवात झाली मग दुसरी कोणतीतरी नव्या दमाची संघटना सुरू केली पाहिजे एक प्रोडक्ट जर चालत नसेल तो तो तर दुसऱ्या नावाने तेच प्रोडक्ट आणलं जातं म्हणजे नवीन नावाने तिथं अशाच पद्धतीने इथं बॉम्बे असोसिएशनने काय केलं होतं तर ह्या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केली यामध्ये कोण कोण होते फिरोशहा मेहता होते न्यायमूर्ती तेलंग होते दिनशाह वाचा होते यांच्यावरती दोन हजार एकवीस मध्ये राज्यसेवेला प्रश्न विचारलाय काँग्रेसबरोबर यांचे संबंध जोडा म्हणून हे आय एम पी आहेत मग इथं सहभाग कोणाचा होता तर यावरती पुढील प्रश्न बनू शकतो की या बॉम्बे असोसिएशनच्या किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन जी काँग्रेसमध्ये विलीन केली पंच्याऐंशीला तर याचे महत्वाचे सदस्य कोण कोण होते तर इथं संस्थापक होते फिरोज शहा मेहता आणि सचिव होते के टी तेलंग म्हणजेच न्यायमूर्ती काशीनाथ तेलंग तर या महत्वाचे व्यक्ती आहेत प्रत्येक ठिकाणी मी आय एम पी लिहित नाही परंतु मला असं वाटतं ॲनालिसिस जमलं पाहिजे तुम्हाला पण मला असं असं वाटतं की जिथं जिथं प्रश्न बनू शकतो हो तिथं तिथं मी आयएमपी करतो किंवा क्वेश्चन मार्क करतो आणि हंड्रेड पर्सेंट आपले प्रश्न तिथं आयोगाकडून मी काही तीर नाही मारत आहे वेगळं परंतु आयोगाकडून या कंटेंटवरती प्रश्न येतात म्हणून तुम्हाला ॲनालिसिस जमलं पाहिजे आणि ज्या ज्या स्टुडंटला अॅनालिसिस जमतं की कोणत्या टॉपिकवरती प्रश्न येतो तो, तो मात्र हिरेस जिंकल्याशिवाय राहत नाही म्हणून फक्त अॅनालिसिस करा की कोणत्या टॉपिकला आपल्याला जास्त वेटेज द्यायचं ह्या महत्वाच्या व्यक्ती तुम्हाला सगळ्यांना लक्षात आल्या के टी हे सचिव होते आणि सचिवाचा प्रश्न आताच्या मुख्य परीक्षा आलेला आहे कोणता प्रश्न आला होता की या <coughs> भाऊदाजी लाड बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण या नावाने मी युट्यूबला आहे असाच प्रश्न घेतला होता तो इथं आहे असाच आले होता त्यानंतर दुसरं कला शाखेमध्ये डीन या पदावरती मेहता यांची नियुक्ती केली बॉम्बे विद्यापीठाच्या बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या कर्जनच्या युनिव्हर्सिटी बिलाला त्यांनी पूर्णतः विरोध केला होता मग हे युनिव्हर्सिटी बिल म्हणजेच कधीच आहे सी अर्थात एकोणीसशे चारमध्ये मध्ये चारमध्ये जी मध्ये जी सी बनली त्याच्यानंतर विद्यापीठाच्या बिलाला त्यांनी विरोध केला होता मुंबई विद्यापीठाच्या कारभारामध्ये त्यांनी विशेष लक्ष दिलं आणि एकोणीसशे पंधरामध्ये मुंबई विद्यापीठाच्या उपकुलसचिव उपकुलगुरु या पदावरती त्यांची नियुक्ती झाली मुंबई विद्यापीठा त्याच वर्षी त्यांना एल एल डी ही पदवी त्यांना प्रदान केली होती महत्वाची आहे म्हणून हे मुंबई विद्यापीठ खूप महत्वाचं याच्या स्थापनेच्या दिवशी आपण यावरती विशेष लेक्चर अरेंज करण्याचा मी प्रयत्न करतो आता ही झाली त्यांची संस्थात्मक माहिती शैक्षणिक माहिती आणि कौटुंबिक माहिती परंतु मग इथं आपल्याला इतर पण बघायचं आहे की आयोग काय करते इतर माहितीवरती जास्तीत जास्त क्वेश्चन काढतं तर कर्जनच्या युनिव्हर्सिटी बिलाला त्यांनी कडाडून विरोध केला होता हे पण आपण बघितलं त्यानंतर विश्वविद्यालय हे स्वायत्त असायला पाहिजेत म्हणजे स्वायत्त म्हणजे स्वतंत्र असायला पाहिजेत आणि याच्यामध्ये सरकारचा किंवा राजकीय हस्तक्षेप नसायला पाहिजे ठीक आहे आणि शासकीय दडपण असायला नाही पाहिजे अशी मागणी ही फिरोज मेहता यांनी त्या ठिकाणी केलेली होती कर्जनच्या कालावधीमध्ये एकोणीसशे पाचला ला स्वदेशीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी तेलंगणा स्वदेशी साबण कारखाना बनवलेला होता आता यावरती आयोगाने अजून तर नजर गेलेली नाही परंतु असे काही मुद्दे आयोग बाहेर काढतं ज्याच्यावरती प्रश्न बनू शकतो तर तेलंगणा या ठिकाणी म्हणजे आज तेलंगणा आजचं तर तेलंगणा स्वदेशी साबण कारखाना इथं सुरू करण्याचा त्यांनी प्रयत्न केला एकोणीसशे अकरा त्यांच्या पुढाकाराने इथं सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापना स्थापना केली मग सेंट्रल बँक ब्ल्यू कलरमध्ये स्काय ब्ल्यू कलरमध्ये त्याची एक दिसते बघा पाठी कुठेही दिसते आणि त्या बँकेच्या नावाच्या खाली एक स्लोगन असतं प्रत्येक बँकेचं स्लोगन पाठ करा पाठ करा ठेवा तुमच्याजवळ आणि मला जमलं तर पाठवा नंबर आहे सगळ्यांकडे त्याच्यावरती यावर्षी इकॉनॉमिक एक प्रश्न आले म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात करता ना ते ही प्रायमरी इन्फॉर्मेशन असते ऑब्झर्वेशन करत चाला एमपीसीला पुस्तकी किडे नको आहेत एमपीसीला एक मॅच्युअर अधिकारी पाहिजेत एक चांगले प्रशासक पाहिजेत आणि प्रशासक होण्यासाठीची सुरुवात जी आहे तर ही तुम्ही जेव्हापासून मनात आणलं एमपीसी करायचं तेव्हापासूनच झालेले म्हणजे एमपीसीनं फक्त शिक्का मारायचं राहिले की तुम्ही अधिकारी झालात मग त्याच्यासाठी जा, जी जी प्रोसेस आहेत ना तो, तो तुम्ही झाला अधिकारी ऑलरेडी फक्त शिक्का मारायचा राहिलेला आहे मग त्याच्यासाठी एक मॅच्युरिटी लेव्हल असते म्हणून ऑब्झर्वेशन करायचं की कुठं काय आहे आणि ते आपल्याला पाहिजे म्हणजे नजर असते बघा गावाकडे एक छोटेसे प्राणी असतात ते कोंबडीच्या पिल्लावरती लक्ष ठेवतात लांबून आणि बरोबर धाड मारतात ते बरोबर बरोबर ते शिकार टिपतात मग तुम्हालाही तसंच करायचं की प्रश्न कुठे येतो त्यावर ते आपल्याला बरोबर टार्गेट हिट करायचं ओके पुढे जाऊया सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापना आणि यांच्या पुढाकाराने ही केली होती आता इथे एक समांतर आलं की पंजाब नॅशनल बँकेची स्थापना कोणी केली होती पंजाब नॅशनल बँकेचे पहिले अकाउंट होल्डर कोण होते तर इथं आहेत लाला लजपत राय हे पंजाब नॅशनल बँकेची स्थापना त्यांनी केली होती म्हणून इथे फिरोज शाह मेहता यांचे आली होती जगनाथ शंकर शेठ यांनी पण सुरू केली होती ओरिएंटल बँक वगैरे तर हे कॉमन इन्फॉर्मेशन आहे लक्षात ठेवा फक्त त्यानंतर एकोणीसशे दहामध्ये त्यांनी बॉम्बे क्रॉनिकल सुरू केलं एकोणीसशे दहामध्ये बॉम्बे क्रॉनिकल सुरू केलं हे दडा चांगल्या इंग्रजी भाषेमध्ये सुरू केलं होतं आणि राष्ट्रीय न्यूज किंवा त्याच्यामध्ये खूप महत्वाच्या राष्ट्राला जागे करणाऱ्या बातम्या इथं दिल्या जात होत्या मुंबई मधून परंतु ऍक्च्युअल सुरुवात ही एकोणीसशे तेरापासून त्याचे अंक निघायला सुरुवात केली सुरू केलं एकोणीसशे दहाला पण अंक एकोणीसशे तेरापासून इल्बर्ट बिलाला त्यांनी विरोध केला होता आणि वर्नाक्युलर प्रेस ऍक्टला सुद्धा त्यांनी विरोध केला होता आता सॉरी इल्बर्ट बिलाला पाठिंबा दिला होता आणि वर्नाक्युलर प्रेस ऍक्टला त्यांनी विरोध केला होता हे दोन्ही बिल काय आहे थोडक्यामध्ये मी सांगतो तर वर्नाक्युलर ऍक्ट जो आहे तर अठराशे आठ मध्ये मग अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये आला होता तर अठराशे सत्याहत्तरचा थोडासा इतिहास सांगतो की या दरम्यान दिल्ली दरबार भरवलेला होता तर लॉर्ड लिटन आहे लिटनचा कालावधी शहात्तर ते ऐंशी आहे आणि दिल्ली दरबारादरम्यान इथं खूप मोठा दुष्काळ पडलेला होता जो लिटनचा कालावधी आहे अठराशे शहात्तर पासून अठराशे ऐंशी पर्यंत संपूर्ण भारत होळपळत असताना हिनं सत्याहत्तरमध्ये दिल्ली दरबार भरवला आणि दिल्ली दरबार भरवण्याचं कारण काय होतं तर राजा राणीला एक पदवी द्यायची होती त्याचं नाव होतं सम्राज्ञी किंवा इम्प्रेस ठीक आहे इम्प्रेस ही पदवी द्यायची होती आणि या इम्प्रेस पदवी किंवा सम्राज्ञी देण्यासाठी त्यांनी दिल्ली दरबार भरवला आणि दुष्काळाकडे दुर्लक्ष केलं लाखो रुपयाची उधळपट्टी केली मग भारतातील असणाऱ्या वर्तमानपत्र जे आहे तर या सगळ्या वर्तमानपत्रांनी याच्यावरती टीका केली मग यानं काय केलं उत्तर देण्याच्या ऐवजी टीकेला उत्तर देणं म्हणजेच काय तर वर्तमानपत्र बंदीचा कायदाच घेऊन आला हा निटन आणि म्हणून याला वर्तमानपत्र बंदीच्या कायद्यालाच आता काय म्हटलं जातं वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट आता हे ऍक्ट जे आहेत हे रिपन यांनी रिवोक केले होते काढून टाकले होते हे विरोध काढून टाकला होता आणि परत एकदा मुक्त करून दिलं होतं ठीक आहे लक्षात ठेवा इथं तर हे महत्वाचं आहे दुसरी गोष्ट ही इल्बर्ट बिलाला पाठिंबा इल्बर्ट बिल काय आहे तर इथं थोडक्यात सांगतो अठराशे त्र्याऐंशी मध्ये एक इल्बर्ट सर इल्बर्ट म्हणून एक व्यक्ती होते एक न्यायाधीश होते आणि या इलबर्ट यांच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली लॉर्ड रिपन यांनी ओके लक्षात ठेवा हे रिपन रिपनचा कालावधी आहे अठराशे ऐंशी ते अठराशे चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी नंतर आले होते डफरीन तर डफरीनच्या कालावधीमध्ये काँग्रेस बनलेली होती पंच्याऐंशीला तर या रिपनच्या कालावधीमध्ये यांनी काय केलं लंडनमध्ये काय केलं या इलबर्ट यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग बनवला आयोगाचा उद्देश काय होता की हे आहेत भारतीय व्यक्ती आणि भारतीय व्यक्तींच्या समोर या ब्रिटिश व्यक्तींचा ब्रिटिश आरोपी व्यक्तींचा खटला चालवण्यात यावा अशी मागणी करायची होती इल्बर्ट बिलामध्ये आणि ती मागणी मग मां इंग्लंडचे जनता असेल भारतातील प्रशासन असेल इंग्रज इंग्र, इंग्र, शासन असेल हे सगळ्यांनी विरोध केला म्हणून इल्बर्ट बिल हे काय केलं भारतात पास झालेलं नव्हतं मग याला पाठिंबा दिला होता फिरोशहा मेहता यांनी आणि याला याला पूर्ण विरोध दर्शवला गेला म्हणून या रिपननी आपल्या पदाचा मुदतपूर्व राज्य नामा दिलेला होता अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये लक्षात ठेवा हे महत्वाचे आहे यानंतर पुढे ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवरती प्रचंड विश्वास होता आणि विश्वास जरी असला तर त्या शासकीय निर्णयावरती मात्र ते टीका करत होते जो ब्रिटिशांच्या हिताचा आणि भारतीय लोकांवरती अन्याय ठरणार आहे इन इतर मध्ये अजून काही महत्त्वाचं घेत असताना आपण त्यांच्याप्रती त्यांना कोणकोणत्या पदव्या आणि त्यांचा गौरव कुठे करण्यात आला होता त्यांचं निधन जे आहे हे निधन पाच नोव्हेंबर एकोणीसशे पंधरामध्ये निधन झालं परंतु त्यांना निधनानंतरही आजही परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि सामाजिक सुधारणेच्या दृष्टिकोनातून त्यांना पाहिलं जातं मग इथं निधन पाच नोव्हेंबर एकोणीसशे पंधराचं झालेलं होतं म्हणजेच मावाळवाद संपत आलेला होता परंतु त्यांना गौरव आणि पदव्या कोणकोणत्या दिल्या होत्या अठराशे चौऱ्याण्णवमध्ये त्यांना सी आय ई ही पदवी दिली होती त्यालाच काय म्हटलं जातं कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर ही पदवी अनेक भारतीय महत्वाच्या राजा महाराजांना संस्थानिकांना दिलेली आहे लक्षात ठेवा सी आय ई ही पदवी दिली होती एकोणीसशे चारमध्ये त्यांना नाईट कमांडर सी आय ई आणि के सी आय ई ह्या दोन पदव्या ज्या आहेत या महत्त्वाच्या पदव्यात यावरती आयोग पुढील का कालावधीमध्ये प्रश्न काढण्याची शक्यता आहे आय एम पी करून देतो आणि फिरोज शहा मेहता यांना इथं नाईट कमांडर म्हटल्यानंतर इथं सर फिरोशहा मेहता हे त्यांना नामांकित लागलं किंवा यांना गौरव केला जाऊ लागला पाठीमागे मी चौऱ्याण्णव सांगितलं परंतु याचं चा, एकोणीसशे चार आहे तेव्हापासून ते सर म्हणू लागले होते दुसरं मुंबईतील नागरी शासनाचे पिता किंवा नागरी शासनाचे जनक म्हणून फिरोजशहा मेहता यांना ओळखलं जाऊ लागलं मुंबईतील नागरी शासनाचे महत्वाचे आहे त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे अनभिषिक्त राजे यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आय थिंक दोन हजार अठराचा कंबाईनचा प्रश्न आहे हा ठीक आहे एकोणीस आहे आय थिंक त्याच्यानंतर मुंबईचा सिंह मुंबईचे बादशहा क्रूर मेहता अशा उपनावाने त्यांना काही विरोधक त्यांना टोमणा मारत होते क्रूर मेहता उत्तम वादपट्टू आणि चार वेळा मुंबईचे महापौर हे सगळे महत्वाचे गौरव आणि त्यांना दिलेल्या पदव्या होत्या द लायन ऑफ द बॉम्बे ठीक आहे या नावाने प्रश्न विचारतील यांनाच मुंबईचा सिंह आणि अनक्राऊन किंग ऑफ द बॉम्बे अर्थातच इथं बेताज बादशाह अशा प्रकारच्या पदव्या फिरोज शहा मेहता यांना लावल्या जातात त्यांच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढी इन्फॉर्मेशन आपल्याला अवेलेबल आहे बुक्समध्ये एवढी तर नाही अवेलेबल पण शोधण्याचा मी प्रयत्न केला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या यूट्यूब एम पी शे माध्यमातून प्रयत्न केलेला आहे तर ही सगळी गौरव आहे आणि अशा या फिरोज शहा मेहता यांचं निधन झालं होतं पाच नोव्हेंबर अठराशे एकोणीसशे पंधरामध्ये ठीक आहे छोटीशी एक परत एक सूचना आहे की राज्यसेवा कम राज्यसेवा वन डे रिव्हिजन बॅच आहे या बॅचमध्ये सगळे व्हिडिओ दिलेले आहेत दुसरी गोष्ट पुढील एक्झाम आहे ग्रुप बी आणि त्याच्यावरती सगळ्या महाराष्ट्रातील तरुण पिढी सगळ्या महाराष्ट्रातील सी करणारा मॉभा तुटून पडतो मी यामध्ये एक गट ब आणि गट क हे एकत्रित जरी केलं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला सगळा इतिहास जो महाराष्ट्राशी संबंधित आहे आधुनिक भारत आहे समाजसुधारक सगळा कव्हर केलेला अतिशय कमी फीमध्ये मग इथं ऑफिसचा नंबर आहे आणि इतिहासासंबंधी काय अडचण असेल तर माझाही नंबर दिलेला आहे परंतु गंमत आहे ही सगळ्या बॅचेस स्पर्धाक्रम ॲप्लिकेशनमध्ये आहेत प्ले स्टोअरला जाणे तिथून तुम्ही परचेस करा त्याच्यामध्ये विशेष काय काय आहे तर स्टडीचा प्लान जो आहे तर हा व्यवस्थित करा ठीक आहे लक्षात ठेवा स्टडीचा प्लान व्यवस्थित करा त्याच्यानंतर डिसिजन हे व्यवस्थित घ्या की कि कोणती परीक्षा आपल्याला द्यायची आहे कोणत्या परीक्षेवरती फोकस करायचं जोपर्यंत टार्गेट फिक्स नाही करत तोपर्यंत काहीच मिळणार नाही त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट की मटेरियल हे स्टँडर्ड वापरा मटेरियल हे स्टँडर्ड वापरा हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर नोट्स ज्या असतील ह्या स्वतःच्या नोट्स असतील तर खूपच बेटर आहे किंवा आता उदाहरणार्थ तुम्ही काही एक्सपर्ट शिक्षकांना फॉलो करत असता मार्गदर्शकांना आणि तिथं फॉलो करत असताना तुम्ही व्यवस्थित त्यांच्या जर नोट्स रेफर केल्या तर तुमचा वेळ वाचतो ना फेरोश मेहता काढण्यासाठी मी पाच पाच सहा सहा पुस्तकं इथं रेफर करतोय आज क्रांतिशी नाना पाटील यांची जयंती आहे परंतु त्यांच्यावरती मला वेळ अभावी घेता आला नाही इथं यूट्यूबला नाही तर सकाळी तुम्हाला तेही संधी मिळाली असते पण पुढच्या वर्षी नक्की त्यांचा व्हिडिओ येईल पण त्यांच्यासाठी सात पुस्तक अर्थात एक सांगायची अतिशोक्ती ही आहे की इथं मार्गदर्शक एक गाईड असतात आणि या गाईड लोकांच्या जर तुम्ही नोट्स जर वापरल्या तर त्या परिपूर्ण नोट्स असतात तुम्ही पाच पाच सहा पुस्तक एका विषयासाठी नाही वापरू शकत मग या नोट्स एव्हर टाइम बेटर असतात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर पीवाय क्यू चांगले करा कारण हे पीवाय क्यू जे आहे तर हेच तुम्हाला एम सी क्यू एम सोडवत असताना मदत करणार आहेत आणि एमपीएससी चे सगळे क्वेश्चन सोडवत असताना तुम्हाला ते तिथे आधार असतात ते बेस असतात त्याचा लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे आणि यानंतर शेवटचा अजून काय सांगता येतं आपल्याला तर रिव्हिजन मस्ट आहे आणि या रिव्हिजन मध्ये तुम्ही जर तुमचा परफॉर्मन्स हा अतिउत्तम आणि बेटर जर दिला परीक्षा कोणतीही असो राज्यसेवा गट ब गट क किंवा युपीएससी असो तर रिव्हिजन हा शेवटचा एक असा एक बाण असतो अशी एक गोळी असते जी शेवटची गोळी असते की ज्याच्यामध्ये टार्गेट फिक्स होतं हे रिव्हिजन आणि त्याचबरोबर मनाची स्थिती जी आहे अर्थात या मनाला आपण बॉस म्हणतो आणि ह्या बॉसला खुश करा ह्या बॉसला जर खुश केलं तर ते हे आपल्या पंच इंद्रियांना टार्गेट करतात पंच इंद्रियांना स्थिर ठेवतं मग पंच इंद्रियांना जर थी स्थिर ठेवलं तर मग तुम्हाला डिस्टर्ब करणारं कोणतंही माध्यम जगामध्ये राहत नाही म्हणून याला खुश करा बॉसला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं याला खुश करा आता याला खुश करणे म्हणजेच काय तर याला एकच पाहिजे की सवय पाहिजे आणि सवय याला जर चांगली लावली तर ह्या पाच इंद्रियांना आपल्या ते कंट्रोलमध्ये ठेवतं म्हणून मेडिटेशन असेल विपशन असेल किंवा शांत राहण्याचे काही कला असतात तर हे तुम्ही अप्लाय करा या तुम्हाला अभ्यासासाठी मेंटली स्ट्रॉंग करतात मला माहिती आहे पन, की सगळ्यांची परिस्थिती क्लास वन सुपर क्लास वन शंभर किलोमीटरची जमीन दहा पंधरा पण पाच पन्नास नोकर दहा पंधरा ट्रॅक्टर शंभर एक ट्रॅक्टर ऑल वावर इज आवर असं म्हणणारी कन्सेप्ट किंवा हे वाक्य आपल्याला नाही जमत आहे वी आर फ्रॉम मिडल क्लास फॅमिली आणि मग आपल्याला इतिहास घडवायचा आहे अर्थातच जिद्दी केवळ जिद्दी इन्सानी इतिहास बना सकताय आणि मग या निमित्ताने मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतो की परिस्थिती नसतानाही आपण तयारी करत असतो आणि परिस्थिती नसतानाही तयारी करत असताना आपल्याकडे अपेक्षांचं ओझं वाढत जातं म्हणून हे अपेक्षांचं ओझं कमी करायचं जर असेल तर हे सगळे फॉर्म्युले तुम्ही तंतोतंत पूर्ण करा म्हणजेच काय असतं की तुम्ही हे कॅल्क्युलेशन नाही करत आहे जेवढे व्हिडिओ बघतात शेअर पण करायला विसरू नका चांगलं आहे हे तर नक्कीच विचार करायला लावणार आहे लक्षात ठेवा की प्रत्येक वर्षी वय वाढते बरोबर प्रत्येक वर्षी एक्झामचा कट ऑफ वाढतोय प्रत्येक वर्षी इथं सिलेबस चेंज होतोय प्रत्येक वर्षी इथं नवीन मुलं जे येतात हे नव्या ताकदीचे येतात पण प्रत्येक वर्षी एक गोष्ट वाढण्याच्या ऐवजी ती कमी होते ही कन्सेप्ट नवीन आहे तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असणार आहे प्रत्येक वर्षी इथं पोस्ट मात्र काय होतात कमी होतात बरोबर इथं तुमचं एज वाढतंय हॅपी बर्थडे करता तुम्ही सगळेजण प्रत्येक वर्षी इथं कट ऑफ साजरा कट ऑफ काय होतो वरती चाललाय प्रत्येक वर्षी कॉम्पिटिशन स्पर्धा वाढत चाललेली आहे प्रत्येक वर्षी इथं स्पर्धक वाढलेला आहे नवीन बदल इथं प्रत्येक वर्षी अपेक्षित नसतो तो येत राहतोय आणि जे वाढणारी गोष्ट आहे पोस्ट तर हे मात्र कमी चालेल जे चिंतेची बाब आहे मग इथं हे प्रत्येक गोष्ट जर वाढत असेल तर मग तुम्हाला इथं टिकणं गरजेचं आहे आणि टिकण्यासाठी तुम्हाला क्वालिटीवरती काम करायचं आहे ना की क्वांटिटीवरती काम करायचं आहे आणि हे जे क्वांटिटीवरती जर काम केलं तर मग तुम्हाला अलग निरंजन करायचं हिमालया जाऊन त्याच्याशिवाय हो ऑप्शनच नाही आणि मुले असतील तर लग्न हे दोनच ऑप्शन आपल्याकडे मग कुठेतरी दहा पंधरा प दहा पंधरा हजाराचा जॉब परंतु मानसिकता तयार नाही होत ना कारण आपण जगलेलो असतो अधिकारी म्हणून आपल्या अवत्याभोवतालचा सगळा मॉप हा अधिकारी असतो मग आपल्याला जर काय आहे तर इथं तुम्ही जर क्वांटिटी वरती काम करण्यापेक्षा क्वालिटीवरती जर काम केलं तर तुम्ही अचीव करू शकता तुम्ही काहीही करू शकता म्हणून परिस्थिती जर बदलायची असेल हे मी ब्लँक याच्यासाठी ठेवलंय बऱ्याच दिवसातून बाहेर बोलतो या विषयावरती कारण एक मिडल क्लास फॅमिली मधून आलेलं आहे हे ज्यांनी फेस केलेलं आहे ना तर त्यांना ही परिस्थिती कळते की काय आहे स्पर्धा परीक्षा रोज अपेक्षांचं ओझं हो असतं बऱ्याच गोष्टींचं टेन्शन असतं फक्त अभ्यासाचं टेन्शन नाही ना खूप साऱ्या गोष्टींचं टेन्शन असतं मग ह्या सगळ्या गोष्टी फेस करणं आणि त्यातून हा क्वालिटी स्टडी करणं हे एक चॅलेंज असतं आणि ह्या चॅलेंजला तुम्ही पार केलं तर परिस्थिती बदलते एकदा तुम्ही अधिकारी झालं तर पुढच्या सात पिढ्या अधिकारी झाल्याशिवाय राहत नाहीत म्हणून तुम्हाला अभ्यास करायचा आहे कारण घरच्यांनी पैसे लावले आणि हे पैसे त्यांना असं नाही वाटतं की चुकीच्या घोड्यावरती पैसे लावले फिरोशा मेहता आपण शिकत होतो नेक्स्ट टाईम प्रत्येक वेळी आपण काहीतरी थोडासा बूस्टर डोस डोस देत जाईल व्हिडिओ बघत चला सिरियस असतात त्याच्यातून जगलेला असतं काहीतरी अनुभव आणि अनुभवातून हे सगळे बोल येतात हे बऱ्याच दिवसातून मी पण बोलतोय दुसरी महत्वाची गोष्ट किप्स माईंड ऑलवेज अल्वेज एका एका मिन एका सेकंदाच्या स्माईलने जर चेहऱ्यावरती आनंद जर येत असेल तर खूप छान ते वाक्यच आहे की एखाद्या सेकंदाच्या हसण्यानं जर फोटो चांगला येत असेल तर नेहमी जर हसलो तर जिंदगीच किती स्माइली होऊन जाईल खूप हस म्हणजे आनंदित राहा आणि फिरोशहा मेहता यांचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि हे शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप थँक्यू धन्यवाद अधिकार व्हावं एवढीच फक्त एक मार्गदर्शक या नात्याने इच्छा आहे आणि नक्कीच जरूर व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये कारण तुमच्या कमेंट खूप एनर्जी देऊन जातात इथं गरज नसते की पाठीवरती शाबासकीचा हात टाकावा किंवा खूप छान असा आहे पण कमेंटमध्ये जर सांगितलं खूप छान आहे तर नक्कीच एक डबल एनर्जी मिळते पुढच्या व्हिडिओसाठी ओके थँक्यू सो मच अँड विश ऑल द बेस्ट अधिकारी व्हावं ही माझी तर इच्छा आहे पण तुमच्या आईवडिलांची खूप इच्छा आहे तर त्यांच्यासाठी अधिकारी व्हायचं तुम्हाला थँक्यू विश ऑल द बेस्ट